हनुमान नगर येथील एका अपार्टमेंटमधील सील केलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून ताबा घेत बँकेच्या कर्मचाऱ्यांना आत्महत्येची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना ही गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी ICICI होम फायनान्सचे कर्मचारी रोहित माने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय विश्वनाथ मास्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की रोहित माने हे ICICI बँकेत होम लोन डिपार्टमेंटमध्ये काम करतात. माने हे 12 सप्टेंबर रोजी फायनान्स बँकेने हनुमाननगर येथील अण्णा सातगोंडा पाटील नगर येथील अपार्टमेंटमधील सील केलेल्या फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेले होते आणि यावेळी मिळकतीच्या दरवाजावर लावलेले सील आणि नोटीस काढून कुलूप तोडून दरवाजा उघडलेला त्यांच्या निदर्शनाला आला आणि यावेळी माने यांना पाहिले असता आतमध्ये संशयित संजय मास्ते हा दिसला. त्याच्याकडे विचारणा केली असता आम्ही हे घर सोडून जाणार नाही, आम्हाला जबरदस्ती केल्यास विष पिऊन आत्महत्या करेन अशी दमदाटी करत विषाची बाटली दाखवून धमकी दिली आणि घडलेल्या या प्रकारानंतर रोहित माने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित मास्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.